लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं। सोलापूर शहरातील फौजदार चावडी जेल रोड MIDC विजापूर नाका जोडभावी पेठ आणि सदर बाजार पोलीस ठाणे हद्दीत सराई गुन्हेगार संतोष संजय कांबळे वयवर्ष 29 राहणार अडवा नळ झोपडपट्टी जय मल्हार चौक सोलापूर हा मागील काही वर्षापासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून जबरी चोरी घरफोडी मोटरसायकल चोरी खंडणी खुनाचा प्रयत्न करणे दरोडा घालण्याची पूर्वतयारी करणे गैरकायद्याची मंडळी जमवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे। त्याच्या विरुद्ध अशा प्रकारे गंभीर स्वरूपाचे एकूण 16 गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत। संतोष संजय कांबळे यांच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधा होईल अशी वरील प्रमाणे गुन्हेगारी कृत्य चालू ठेवली, त्यामुळे त्याचे गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी दिनांक 20/6/2023 रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास दिनांक 21/6/2023 रोजी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून त्यास एरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले आहे। पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून MPDA कायद्यान्वये स्थानबद्धतेची 11वी या वर्षातील 7वी कारवाई आहे।